मागील व्हिडिओमध्ये आपण स्क्रॅचचे ऑनलाईन आणि ऑफलाईन एडिटर कसे वापरावे याची माहिती घेतली. त्याचबरोबर आपण एक सोपा प्रोग्राम तयार करून पाहिला. आज आपण स्क्रॅचच्या एडिटरचा वापर करून वेगवेगळे मनोरंजक प्रोग्राम्स कसे बनवता येतात याची माहिती घेऊ. त्यासाठी आपण परत एक छोटासा प्रोग्राम तयार करू. स्क्रॅच चे एडिटर उघडल्यानंतर आपल्याला मांजराचा डिफॉल्ट स्प्राइट दिसतो. आपण मांजराच्या स्प्राइटऐवजी दुसरा एखादा स्प्राइट निवडू. त्यासाठी स्क्रीनच्या डाव्या बाजूला न्यू स्प्राइटच्या समोर असलेल्या पहिल्या आयकॉनवर क्लिक करू. या ठिकाणी आपल्याला स्प्राइट लायब्ररी उघडलेली दिसून येते. येथून आपण एक बॉल निवडू आणि ओकेवर क्लिक करू. हा छोटासा बॉल आपल्याला स्क्रीनच्या मध्यभागी आलेला दिसून येतो. माऊसच्या पॉइंटरच्या साह्याने आपल्याला त्याची जागा बदलता देखील येऊ शकते. आज आपण प्रोग्रामिंगच्या साह्याने या स्प्राइटचा आकार वाढवणे तसेच त्याचा रंग बदलणे या दोन गोष्टी करून पाहू. मध्यभागी असलेल्या पॅनलमधील स्क्रिप्ट्सच्या पॅनलमध्ये लुक्स या कॅटेगरीवर मी क्लिक करतो. या ठिकाणी चेंज साईज बाय आणि सेट साईज टू असे दोन कोड ब्लॉक्स आहेत. त्याच्यापैकी सेट साईज टू हा ब्लॉक निवडल्यानंतर प्रोग्राम एक्झिक्यूट झाल्यानंतर या ठिकाणी आपण जो अंक लिहू तेवढ्या प्रमाणात त्या स्प्राइटचा आकार बदललेला आपल्याला दिसून येतो. हा आकार फक्त एकच वेळी बदलला जातो. आपल्याला त्या वस्तूचा आकार सतत बदलत राहावा असेल तर चेंज साईज बाय हा कोड ब्लॉक आपण निवडू. याच्यामध्ये डिफॉल्ट संख्या 10 आहे म्हणजे 10% त्या वस्तूचा आकार मोठा होईल. तुम्हाला हवे असल्यास या ठिकाणी आपण आकडा याचा नंबर बदलू देखील शकतो. त्याच्यानंतर चेंज कलर इफेक्ट बाय 25 या नावाचा कोड ब्लॉक आपण निवडू. आता यानंतर प्रोग्रामला रन करण्यासाठी आपल्याला एखादा इव्हेंट निवडावा लागेल. हा इव्हेंट आपण व्हेन स्पेस की प्रेस्ड हा निवडू किंवा व्हेन धिस स्प्राइट इज चेक्ड हा निवडू. आता ज्यावेळी आपण या स्प्राइटवर क्लिक करू तेव्हा त्या स्प्राइटचा आकार 10% वाढेल आणि त्याचा रंग देखील बदलेल आपल्याला दिसून येईल. इव्हेंट्समध्ये आपल्याला व्हेन ग्रीन फ्लॅग क्लिक्ड त्याचबरोबर व्हेन स्पेस की प्रेस्ड हे दोन इव्हेंटसुद्धा आहेत. म्हणजे व्हेन स्पेस की प्रेस्ड हा इव्हेंट जर निवडला तर स्पेस बार दाबून आपण हा प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकतो. आता हा प्रोग्राम सेव्ह करण्यासाठी त्याला एखादे नाव द्या. आता तुमच्या लक्षात आले असेल की स्क्रॅच ही प्रोग्रामिंग लँग्वेज किती सोपी आणि मनोरंजक आहे. ही प्रोग्रामिंग लँग्वेज 8 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांना कॉम्प्युटर प्रोग्रामिंग शिकवण्यासाठी बनवलेली आहे. तर आज आपण इथेच थांबू आणि पुढील व्हिडिओमध्ये स्क्रॅचमध्ये आपल्याला अजून कशा प्रकारच्या गमती जमती करता येतात ते पाहू.